आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. ए बुंदा, बुंदा, तुला काय झाले आता? मला कुठे काय झालंय? डोळे उघडताच ओवी समोर हवीय बाबांना. मग वृंदा जिवंत काय मेली काय काय फरक पडतो? तू जरा शांत हो ना, कशाला उगाच एवढी चिडचिड करू राहिली? अग वृंदा, आकाश भाऊजी तुम्हाला ते हॉस्पिटल माहिती आहे ना, तुम्ही तरी मला घेऊन चला. चला प्लीज. नाही नाही, तू काळजी नको करू, मी बोलतो दादाशी. ना दादा जाना वहिनीला घेऊन हॉस्पिटलला. दादा मी तुझ्याशी बोलतोय, जाना वहिनीला घेऊन हॉस्पिटलला. दादा माणूस की नावाची गोष्ट सुरली नाहीये का तुझ्यामध्ये? बघ ना, तिला तुझ्या आदराची गरज आहे. दादा मी मी प्लीज बोलतो तुला, प्लीज प्लीज वहिनीला घेऊन हॉस्पिटलला जा. ती रडते, तिचं रडणं बघून तरी घेऊन जाणार. दादा प्लीज प्लीज जाना. दादा दादा ठीक आहे, नाही सोडायचं ना तुझं हे का? ठीक आहे मी जातो वहिनी लगे. चल वहिनी. आईला परत त्रास होईल असं मी या घरात काहीच होऊ देणार नाही. आईच्या परवानगीशिवाय कोणी कुठे जायचं नाही. लय टाइम झाला तू काहीच खाल्लं नाहीस यार. ऐक ना माझं, थोडस काहीतरी खाऊन घे ना यार. सांगितलं ना तुम्हाला मला भूक नाहीये. हे मामा, असं काय हट्ट धरून राहिली तू? हा प्राणा, अरे कधीपासून तुझ्या फोनची वाट बघतोय. अरे आम्ही फोन करतोय तोही तू उचलत नाहीयेस. कसे आहेत बाबा? डॉक्टर काका काय म्हणाले? बरे होतील ना ते? सांगा ना लवकर. अरे हो थांबा जरा, मला बोलू दिलं तर बोलीन ना मी. काका बरे आहेत, डॉक्टर बोलले काळजीचा काही विषयच नाहीये. शपथ
ते शुद्धीवर पण आले, आमच्याशी बोलले पण, परत ते शुद्ध झाले. पण काळजीचा काही विषय नाही, डॉक्टरांनी त्यांना ते अंडर ते काय गं बोलला, अंडर ऑब्झर्वेशन ठेवलंय बाबांना. हा ते ठेवलंय, त्यामुळं काका नक्की बरे होणार आहेत, काय काळजीच करू नका. आभा हे बघ रडू नकोस, डॉक्टर म्हणालेत ना काळजी करण्याचं काही कारण नाहीये म्हणून. ए आबा डार्लिंग रडती काय तू? अरे नाना काका नक्की बरे होणार आहेत. हा आणि एवढंच नाही, घरी येऊन आपल्यासोबत कॅरम पण खेळणार आहेत बघ तू, शपथ. मुक्ते वृंदाताईला जरा समजव, तुझ्या म्हणाव काहीतरी फोन घे, स्वतःचा नाही निदान पोटातल्या बाळाचा तरी विचार कर म्हणाव. ताई अगं अशी नको ना वागू, प्लीज थोडं जेवून घे. मुक्ता मला भूक नाहीये, भूक मेली आहे माझी, उगाच आग्रह करू नको. तुला आग्रह करत नाहीये, मी गरम गरम खिचडी बनवली, दोन घास खाऊन घे आणि मला सांग कशी झाली. क्या बात है नाना, गरमा गरम खिचडी आणि ते पण तुझ्या हातची, वा 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 वा, मला तर ऐकूनच भूक लागली. भाऊ वृंदा थोडीशी खिचडी खाऊन घे ना यार, थोडीशी. अगं त्या पोटातल्या बाळाला पण भूक लागली असेल ना, त्याला पण मुक्ता मावशीच्या हातची खिचडी खायची ना. बघा तुम्हाला इथे जेवायचं असेल तर तुम्ही जेवा, मला या घरात अन्नाचा एक कणही खायचा नाही. काय चाललंय वृंदा, हा डोकं ठिकाणावर आहे का तुझं? आपल्या घरात एवढी मोठी गोष्ट घडलीय, घरातली सगळ्यात मोठी मुलगी म्हणून तुझी काही जबाबदारी वगैरे काही आहे की नाही? आहे ना, जबाबदारी आहे, जबाबदारी आहे, म्हणूनच लहान असताना खूप मोठी झाले मी, ताई म्हणून नाही आई म्हणून हे घर सांभाळले. आजही सगळा राग विसरून